नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण आकृतीबंध म्हणजे काय आणि आपल्या आजूबाजूचे आकृतीबंध ओळखणे शिकूयात. आज शेरखानच्या आईचा वाढदिवस आहे. शेरखानने ठरवलंय की तो आपल्या पिगी बँक मधील उरलेल्या पैशातून आपल्या आईसाठी भेट म्हणून एक केक आणि साडी घेणार आहे. शेरखान रस्ता ओलांडण्याची वाट बघतोय. त्याने रस्त्यावर ह्या प्रकारच्या झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा बघितल्या. शेरखान विचार करू लागला, इथे एक काळ्या पट्टीनंतर एक पांढरी पट्टी, परत एक काळी पट्टी, परत पांढऱ्या पट्टीने खुणा केल्या आहेत. अच्छा, तर ह्या पट्ट्या एक प्रकारचा आकृतीबंध बनवत आहेत. कालच मी याबद्दल वर्गात शिकलो आणि आज मला याचे एक उदाहरण पण दिसले. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का आकृतीबंध म्हणजे काय? आकृतीबंध म्हणजे संख्या किंवा वस्तूंचा एक समूह म्हणजेच ग्रुप असतो, ज्यात सर्व वस्तू एका नियमात एक दुसऱ्यांशी संबंधित असतात. जसे इथे झेब्रा क्रॉसिंग मध्ये एक काळी पट्टी नंतर दुसरी पांढरी पट्टी ह्या प्रकारे पुनरावृत्ती केली आहे. हे एक प्रकारच्या आकृतीबंधांचे उदाहरण आहे, ज्यात रंगांच्या एका नियमानुसार पुनरावृत्ती केली आहे. चला बघूयात शेरखानला कोण कोणते आकृतीबंध दिसतायत. शेरखान ज्या दुकानाबाहेर केक आणायला गेला त्या दुकानाबाहेर ह्या प्रकारचे गेट आहे. शेरखान विचार करू लागला, अरे वा, हे गेट किती सुंदर आहे. ह्यात किती वेगवेगळे आकार बनवले आहेत. मग शेरखानने ते गेट पुन्हा लक्षपूर्वक पाहिले आणि विचार केला, हे काय, ह्यात सुद्धा एक आकृतीबंध आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्या गेट मध्ये शेरखानला कोण कोणते आकृतीबंध दिसतायत? हवं तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून देखील विचार करू शकता. जर आपण हे गेट लक्षपूर्वक पाहिले तर समजेल की इथे पहिले एका त्रिकोण ट्रायंगलचा आकार बनवला आहे, त्यानंतर एका चौरस स्क्वेअरचा आकार बनवला आहे आणि शेवटी एक वर्तुळ सर्कलचा आकार बनवला आहे. वर्तुळानंतर तिन्ही आकारांची पुन्हा त्याच क्रमात पुनरावृत्ती केली आहे. अशा प्रकारे ह्या गेटमध्ये पण आकारांचा वापर करून एक आकृतीबंध बनवला आहे. शेरखान गेटवरील आकृतीबंध ओळखून खुश झाला. आता तो दुकानात आपल्या आईसाठी केक आणायला गेला. दुकानात शेरखानला अनेक प्रकारचे सुंदर केक दिसले. शेरखानला त्यापैकी एक केक खूप आवडला. जेव्हा शेरखानने तो केक लक्षपूर्वक पाहिला तेव्हा त्याला केकवरही एक आकृतीबंध दिसला. मुलांनो, तुम्ही हा आकृतीबंध ओळखू शकता? इथे एकच आकार चार वेगवेगळ्या पद्धतीने फिरवून त्या चार आकारांच्या समूहाची पुनरावृत्ती करून हा आकृतीबंध बनवला गेला आहे.
शेरखानने तो केक विकत घेतला आणि आता आपल्या आईसाठी साडी घेण्यासाठी आला. साडीच्या दुकानात वेगवेगळ्या नक्षीच्या सुंदर साड्या होत्या. शेरखानला ह्या नक्षीची साडी खूप आवडली. शेरखानने बघितले की ह्या साडीवरही एक वेगळा आकृतीबंध बनवला आहे. मुलांनो, तुम्ही हा आकृतीबंध शोधू शकता का? इथे एकाच आकाराच्या 3, 2 आणि एका पानाच्या समूहाची पुनरावृत्ती करून आकृतीबंध बनवलेला आहे. शेरखानने ती साडी विकत घेतली आणि खूप उत्साहित होऊन तो घरी परत आला. घरी परत आल्यावर त्याने त्याच्या आईला घेतलेली भेटवस्तू दिली. शेरखानच्या आईला शेरखानची भेट बघून खूप आनंद झाला. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण आकृतीबंध म्हणजे काय आणि आपल्या आजूबाजूचे आकृतीबंध ओळखणे शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे वेगवेगळे आकृतीबंध ओळखण्याबद्दल आणखी जाणून घेऊ.